नमस्कार सर्वांचं स्वागत आहे YBD अकॅडमी या मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरतीसाठी खूपच महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत। त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि आपल्या मराठी एज्युकेशनल चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचे, सोबतच बेल आयकॉनलाही ऑन करायचं आहे। आणि PDF वेगवेगळे स्टडी मटेरियल आणि चांगल्या प्रकारे रिव्हिजन करून घ्यायचीसाठी आपला YBD अकॅडमी हा टेलिग्राम ग्रुप नक्की जॉईन करायचा आहे। त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। या ठिकाणी पहिला प्रश्न आहे, 30 जानेवारी 1948 रोजी महात्मा गांधी यांची हत्या कोणी केली? कोणी केलेली आहे? 30 जानेवारी 1948 रोजी महात्मा गांधी यांची हत्या कोणी केलेली आहे? तर खूपच महत्त्वाचा आणि सोपा देखील प्रश्न आहे। तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक 1, नथुराम गोडसे याने 30 जानेवारी 1948 रोजी महात्मा गांधी यांची हत्या केलेली आहे। महत्त्वाचा असा प्रश्न आहे। या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे, भारतीय स्वातंत्र्याचा कायदा ब्रिटिश पार्लिमेंटने कधी सहमत केला? कधी सहमत केलेला आहे? तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक 4, 18 जुलै 1947 रोजी। 18 जुलै 1947 रोजी भारतीय स्वातंत्र्याचा कायदा ब्रिटिश पार्लिमेंटने सहमत केलेला आहे किंवा सहमत केलेला आहे। महत्त्वाचा प्रश्न आहे। या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे, मुस्लिम लीगने पाकिस्तान निर्मितीसाठी कोणता दिवस प्रत्यक्ष कृती दिन म्हणून पाळला? कोणता दिवस पाळलेला आहे प्रत्यक्ष कृती दिन म्हणून? तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक 3, क्रमांक 3 म्हणजे 16 ऑगस्ट 1946 रोजी हा प्रत्यक्ष दिन म्हणून पाळलेला आहे मुस्लिम लीगने। महत्त्वाचा प्रश्न आहे। या ठिकाणी बघूया आपण पुढचा महत्त्वाचा असा प्रश्न, भारताचे संविधान कधी अंमलात आले? कधी अंमलात आलेले आहे भारताचे संविधान? तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक 1, क्रमांक 1 म्हणजे या ठिकाणी बघू शकता 26 जानेवारी 1950 रोजी भारताचे संविधान अंमलात आलेले आहे। महत्त्वाचा असा प्रश्न आहे। या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे, कोणत्या योजनेतील तरतुदीनुसार भारत व पाकिस्तान ही दोन स्वतंत्र राज्य निर्माण करण्यात येणार होती? कोणत्या तरतुदीनुसार ही राज्य, एक भारत आणि पाकिस्तान ही दोन राज्य निर्माण करण्यात येणार होती? तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक 2, क्रमांक 2 म्हणजे माउंटबॅटन योजना, या योजनेनुसार भारत आणि पाकिस्तान ही स्वतंत्र राज्य निर्माण करण्यात येणार होती। खूपच महत्त्वाचा असा प्रश्न आहे। या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणी नाव ऑर नेवर या आपली पुस्तिकेत पाकिस्तान हा शब्द सर्वप्रथम वापरला? कोणी वापरलेला आहे या पुस्तकामध्ये पाकिस्तान हा शब्द सर्वप्रथम? तुमच्या समोर चार पर्याय दिलेले आहेत। तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक 3, चौधरी रहमत अली याने पाकिस्तान हा शब्द आपल्या पुस्तकामध्ये सर्वात प्रथम वापरलेला आहे। महत्त्वाचा असा प्रश्न आहे। या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे, अल हिलाल हे वृत्तपत्र कोणी चालविले? कोणी चालवले आहे अल हिलाल हे वृत्तपत्र? तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक 1, क्रमांक 1 मौलाना आझाद, मौलाना आझाद यांनी अल हिलाल हे वृत्तपत्र चालविले आहे। महत्त्वाचा असा प्रश्न आहे। या ठिकाणी बघूया आपण पुढचा महत्त्वाचा असा प्रश्न, या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे, जमेत उल उलेमा हिंद अशी मुस्लिमांची राष्ट्रीय संघटना कोणी स्थापन केली? तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक 3, मौलाना मोहम्मद उल हसन यांनी जमेत उल उलेमा हिंद मुस्लिमांची अशी राष्ट्रीय संघटना स्थापन केलेली आहे। महत्त्वाचा असा प्रश्न आहे। या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे, मुसलमानांनी प्रत्यक्ष कृती दिन पुकारला तेव्हा बंगालचे मुख्यमंत्री कोण होते? कोण होते तेव्हा बंगालचे मुख्यमंत्री? तुमच्या समोर चार पर्याय दिलेले आहेत। तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक 2, सुहरावर्दी हे मुसलमानांनी प्रत्यक्ष कृती दिन पुकारला तेव्हा बंगालचे मुख्यमंत्री होते सुहरावर्दी। महत्त्वाचा प्रश्न आहे। या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे, कॉम्रेड व हमदर्द हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? कोणी केलेले आहे हे दोन वृत्तपत्र सुरू कोणी केलेले आहेत? तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक 1, मौलाना मोहम्मद अली यांनी हे वृत्तपत्र दोन्ही सुरू केलेली आहेत। महत्त्वाचा प्रश्न आहे। या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोण कॅबिनेट मिशनचे सदस्य नव्हते? यापैकी कोण कॅबिनेट मिशनचे सदस्य नव्हते? तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक 4, लॉर्ड माउंटबॅटन हे कॅबिनेट मिशनचे सदस्य नव्हते। महत्त्वाचा असा प्रश्न आहे। या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे, मुस्लिम बहुसंख्य भागात सार्वमत घेण्यात यावे या मुद्द्यावरून बॅजिनांनी कोणती योजना फेटाळली? कोणती योजना फेटाळली बॅजिनांनी? तुमच्या समोर चार पर्याय दिलेले आहेत। तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक 1, क्रमांक 1 या ठिकाणी बघू शकता राजाजी योजना ही फेटाळलेली आहे। महत्त्वाचा प्रश्न आहे। या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे, पाकिस्तान या देशाचा स्वतंत्रता दिवस कधी असतो किंवा कोणता दिवस आहे? तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक 2, 14 ऑगस्ट, आपला 15 ऑगस्ट आणि त्यांचाच 14 ऑगस्ट हा 1947 हा असतो त्यांचा 14 ऑगस्ट। या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, महत्त्वाचा प्रश्न आहे, विचारला जाऊ शकतो। या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे, भारत स्वतंत्र झाला तेव्हा इंग्लंडचे पंतप्रधान कोण होते? कोण होते भारत स्वतंत्र झाला तेव्हा इंग्लंडचे पंतप्रधान कोण होते?
तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक दोन. पर्याय क्रमांक दोन म्हणजे क्लेमेंट एटजी. क्लेमेंट एटजी हे भारत स्वतंत्र झाला तेव्हा इंग्लंडचे पंतप्रधान होते. महत्वाचा असा प्रश्न आहे. या ठिकाणी बघूया आपण पुढचा महत्वाचा असा प्रश्न. राजाजी योजना कोणी मांडली? कोणी मांडलेली आहे राजाजी योजना? तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक दोन, चक्रवर्ती गोपालाचार्य यांनी राजाजी योजना मांडलेली आहे. महत्वाचा असा प्रश्न आहे. या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे, वेव्हेल योजनेवर विचार करण्यासाठी भारतातील प्रमुख राजकीय पक्षांची बैठक कोठे भरली होती? कोठे भरलेली होती ही बैठक? तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक तीन, पर्याय क्रमांक तीन म्हणजे शिमला. शिमला येथे ही बैठक भरलेली होती. महत्वाचा प्रश्न आहे. या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे, भारताने स्वातंत्र्य मिळविले त्यावेळी भारतीय राष्ट्रसभेचे अध्यक्ष कोण होते? कोण होते त्यावेळी भारतीय राष्ट्रसभेचे अध्यक्ष? तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक चार, आचार्य कृपलानी हे भारतीय स्वातंत्र्य मिळवले तेव्हा राष्ट्रसभेचे अध्यक्ष होते. महत्वाचा असा प्रश्न आहे. या ठिकाणी 18 नंबरचा प्रश्न आहे, भारतीय संविधानाचे शिल्पकार कोण आहेत? कोण आहेत भारतीय संविधानाचे शिल्पकार? तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक दोन, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार आहेत. महत्वाचा प्रश्न आहे. या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे, काश्मीरचा राजा डॅश डॅश या ठिकाणी डॅश डॅश याने संस्थान स्वतंत्र ठेवण्याचा निर्णय घेतला. कोणत्या राजाने असा निर्णय घेतलेला आहे संस्थान स्वतंत्र ठेवण्याचा? तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक एक, राजा हरिसिंग याने असा निर्णय घेतलेला आहे संस्थान स्वतंत्र ठेवण्याचा. महत्वाचा प्रश्न आहे. या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे, 20 फेब्रुवारी 1948 रोजी जनमताच्या कौलानुसार कोणते संस्थान भारतात विलीन करण्यात आले? कोणते विलीन करण्यात आलेले, कोणते संस्थान? तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक चार, जुनागड हे संस्थान विलीन करण्यात आले. महत्वाचा असा प्रश्न आहे. या ठिकाणी बघूया आपण पुढचा प्रश्न, भारत सरकारने हैदराबाद संस्थानाच्या विलीकरणासाठी केलेल्या सैनिकी कार्यवाहीला कोणते नाव देण्यात आले होते? खूपच महत्वाचा प्रश्न आहे. तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक एक, ऑपरेशन पोलो हे नाव देण्यात आलेले होते या कार्यवाहीला. महत्वाचा प्रश्न आहे. या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे, गोवा यूथ लीग ही संस्था मुंबईत कोणी स्थापन केली? कोणी केलेली आहे ही संस्था स्थापन? तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक एक, डॉक्टर टी बी कुन्हा यांनी ही मुंबईमध्ये संस्था स्थापन केलेली आहे. महत्वाचा असा प्रश्न आहे. या ठिकाणी बघूया आपण पुढचा महत्वाचा प्रश्न, भारत सरकारने कोणत्या मोहिमेअंतर्गत गोव्यात लष्करी कार्यवाही केली? कोणत्या मोहिमेअंतर्गत गोव्यामध्ये लष्करी कार्यवाही केलेली आहे भारत सरकारने? तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक दोन, पर्याय क्रमांक दोन म्हणजे ऑपरेशन विजय या लष्करी कार्यवाहीमध्ये केलेली, या मोहिमेअंतर्गत ही लष्करी कार्यवाही केलेली आहे. महत्वाचा प्रश्न आहे. या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे, गोव्यातील पोर्तुगीजांविरुद्ध सशस्त्र लढा खालीलपैकी कोणी दिला? कोणी दिलेला आहे हा सशस्त्र लढा? तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक तीन, मोहन रानडे यांनी गोव्यातील पोर्तुगीजांविरुद्ध सशस्त्र लढा दिलेला आहे. महत्वाचा असा प्रश्न आहे. या ठिकाणी 25 नंबरचा प्रश्न आहे, कोणत्या दिवशी गोवा भारतात विलीन झाला? कोणत्या दिवशी झालेला आहे गोवा भारतात विलीन? तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक चार, 19 डिसेंबर 1961 रोजी गोवा भारतात विलीन झालेला आहे. महत्वाचा असा प्रश्न आहे. या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे, हैदराबाद संस्थान भारतात कधी विलीन झाले? कधी विलीन झालेले आहे हैदराबाद संस्थान भारतामध्ये? तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक तीन, पर्याय क्रमांक तीन म्हणजे 17 सप्टेंबर 1948 रोजी हैदराबाद संस्थान हे भारतामध्ये विलीन झालेले आहे. या ठिकाणी बघूया 27 नंबरचा प्रश्न, गांधीजींचे वर्णन एका माणसाचे सैन्य अशा शब्दांत कुणी केले? महत्वाचा, खूपच महत्वाचा प्रश्न आहे. गांधीजींचे वर्णन एका माणसाचे सैन्य अशा शब्दांत कुणी केलेले आहे? तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक दोन, लॉर्ड माउंटबॅटन यांनी गांधीजींचे वर्णन एका माणसाचे सैन्य अशा शब्दांत केलेले आहे. या ठिकाणी बघूया आपण 28 नंबरचा प्रश्न, स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते? कोण होते स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान? तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक दोन, पर्याय क्रमांक दोन म्हणजे पंडित नेहरू. पंडित नेहरू हे स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान होते. महत्वाचा असा प्रश्न आहे. या ठिकाणी बघूया 29 नंबरचा प्रश्न, व्हायसराय वेव्हेल यांनी हंगामी सरकारची नियुक्ती कधी जाहीर केली? कधी केलेली आहे ही नियुक्ती जाहीर? तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक एक, 2 सप्टेंबर 1946 रोजी नियुक्ती केलेली आहे किंवा जाहीर केलेले आहे. महत्वाचा प्रश्न आहे. या ठिकाणी बघूया 30 नंबरचा शेवटचा प्रश्न आहे, याचं उत्तर सर्वांनी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. प्रश्न आहे, दादरा व नगर हवेलीचा प्रवेश केव्हा पोर्तुगीज सत्तेपासून मुक्त झाला? केव्हा मुक्त झालेला आहे? सर्वांनी याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं. सोबतच या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब नक्की करा, सोबतच बेल आयकॉनलाही ऑन करा. आणि जर तुम्हाला PDF वेगवेगळे स्टडी मटेरियल आणि चांगल्या प्रकारे रिव्हिजन करून घ्यायची असेल तर आपला YBD अकॅडमी हा टेलिग्राम ग्रुप नक्की जॉईन करायचा आहे. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. चला तर मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.